प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा पायंडा पाडण्यासाठी बँक बचाव कृती समितीच्या वतीनं शनिवारी संगमनेर येथील अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक संघ, द्रष्टा, ऐक्य, गुरुकुल, सदिच्छा, पुरोगामी, मुख्याध्यापक महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. तर याप्रसंगी महिला आघाडी गुरुकुलच्या जिल्हाध्यक्ष वृषाली सुनील कडलक यांनी बँकेच्या कारभारावर ताशेरे ओढत सत्ताधारी मंडळावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी जे सभासद हिताचे जे निर्णय घेणार आहे त्याचा शंख आपण संगमनेर मधून फुंकत आहे यासारखी अभिमानाची दुसरी गोष्ट नाही आहे. या निमित्ताने मी सर्व संघटनेतील अधिकाऱ्यांना एक विनंती करते की आपला जो महिला वर्ग आहे तो 30% ज्यादा आहे, त्यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे का जेणेकरून त्या या मोहिमेमध्ये अधिकाधिक सहभाग घेतील. आणि आता बँक आणि संचालक यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते अगदी आपल्या खुलाशात सांगतात की ठेवी वाढल्या आहेत, पण ते असं नाही सांगत का त्या ठेवीवरील जे व्याज आहे ते कमी झालेलं आहे, व्याज दर कमी झालेला आहे. आता कुणीही अगदी सुज्ञ व्यक्ती सांगू शकतो की सर्वच बँकेमधील ठेवी वाढलेले आहे, कारण नोटाबंदीमुळे सर्वच बँकेमध्ये ठेवी वाढलेले आहे, परंतु ज्या ज्या बँकेमध्ये ठेवी वाढलेले आहे त्याच्या बँकेमधील कर्ज सुद्धा वाढवले परंतु व्याजदर घसरून आपण नेमकी त्याच्या उलट सर्व करत आहोत. तरी आपण सर्व एकत्र येऊन स्पष्टपणे याला विरोध केला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे नगरला सर्व महिला एकत्रित जाणार आहोत त्याला सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्या. आणि जी काही नगरची इमारत आहे विकास मंडळाची त्याला महानगरपालिकेचं पत्र आलेलं आहे तर ही इमारत धोकेदायक आहे असा खुलासा आपण सर्वांपुढे ठेवला पाहिजे. उगीच वेगळं कारण आलं नकोय. आणि जी 10,000 कपात होणार आहे त्या संदर्भात बोलायचं झालं तर फक्त नगरकर किंवा काही लोकांचं हितचिंतक म्हणून आपण जर विचार करणार आहोत तर ते 10,000 अजिबात कपात होऊ दिले जाणार नाही, त्याला सर्वांचा विरोधच राहील. एवढं बोलून मी म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे एक मिनिट सर एक आहे तर माझ्यापेक्षा जे लहान बंधू बांधव आहेत BCPL धारक यांच्या कपातीमुळे यांचं खूप नुकसान होत आहे. तर मी अशी म्हणजे बँकेमधून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळावं अशी मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा बाळगते. बँकेतील व्याजदर, ठेवीमधील कपात, कर्जरोख्यावरील प्रक्रिया शुल्क, ठेवींचा व्याजदर, निलंबित कर्मचाऱ्यांची पदोन्नती यावर सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळावर टीका करत कारभारात सुधारणा करा अन्यथा अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा दिलाय. बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी दुशिंग यांनी वार्षिक सभेमध्ये सभासदांच्या कायम ठेवीतून कोणतीही रक्कम कपात करू नये, तसं केल्यास सर्व संचालकांना बँकेच्या शाखेमध्ये प्रवेशबंदी करण्याचा इशारा दिलाय. आताच्या विद्यमान संचालक मंडळ यांचा जो कारभार चालू आहे, मनमानी कारभार चालू आहे, या कारभाराच्या विरोधात आज सर्व संघटनांच्या वतीनं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी जाहीर केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात कोणत्याही गोष्टीला ते बांधील न राहता आणि 3% फरकामध्ये आम्ही कामकाज करू याचं त्यांनी वचननामा दिलेला असताना आज अखेर कोणत्याही प्रकारच्या वचननाम्यातली एकही अटची पूर्तता झालेली नाही. आणि यानंतर त्यांनी विकास मंडळाची इमारत वाढून तिथे नवीन इमारतीसाठी सर्व संचालकांची सर्व संचालकांनी मिळून असा निर्णय घेण्याचं समजलं आहे की तिथे 10-12 कोटीची इमारत उभी करायची आहे. त्यासाठी सर्व सभासदांच्या खात्यांमधून कायम ठेवीच्या खात्यामधून 10,000 रुपये कपात करून साधारण 10-12 कोटी रुपये जमा करायचे आणि तो त्या घाट त्यांनी तिथं केलेला आहे वार्षिक सभेमध्ये गोंधळ घालून तिथं तो ठराव मंजूर करून घेऊन आणि शिक्षकांचे खिशातील पैसे कापण्याचं त्यांनी जो मानस ठरवलेला आहे त्या मानसाच्या विरोधात आमचा आजचं आंदोलन आहे. आणि त्यांनी कर्जावरील व्याजदर जो आहे तो तात्काळ कमी करावा अन्यथा यापेक्षाही पुढे तीव्र आंदोलन उभारलं जाईल. प्रत्येक तालुक्यातून आणि जिल्ह्यात पूर्ण याच्यामध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल. आणि जर त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून जर आता ऐकलं नाही तर आगामी होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये त्यांना आम्ही योग्य तो जाब विचारून आणि
कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत आणि एकाही शिक्षकाच्या खिशातला पैसा हा व्याजदराच्या अंतर्गत जास्त कपात होऊ देणार नाही आणि 10,000 रुपयाची जी कपात आहे ती तात्काळ आम्ही बंद करू, अन्यथा पुढील कायदेशीर बाबी आणि आंदोलनाला येणाऱ्या असणाऱ्या विद्यमान संचालकाने या गोष्टीसाठी सामोरं जावं. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करता मग पारदर्शकतेचं घोडं अडलंय कुठं? व्याजदर कमी करा अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा अनिल कडलग, माधवराव हसे यांनी दिलाय. हनुमाननगर जिल्हा प्राथमिक शिक्षण बँक बचाव कृती समिती संगमनेरच्या वतीनं आज 19 ऑगस्ट 2017 रोजी एक दिवसाचं धरणं आंदोलन हनुमाननगर जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेच्या संगमनेर शाखेसमोर आम्ही आयोजित केलेलं आहे. नुकताच येत्या सप्टेंबरमध्ये वार्षिक सभा शिक्षक बँकेची होणार आहे आणि या शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये सत्ताधारी मंडळानं शिक्षकांच्या कायम ठेवीतून विकास मंडळासाठी 10,000 रुपये कपात करण्याचा ठराव आणण्याचा विचार त्यांनी केलेला आहे आणि हा ठराव येऊ नये आणि प्राथमिक शिक्षकांच्या वैयक्तिक बँक अकाउंटला सत्ताधारी मंडळानं हात लावू नये. कायम ठेवीतून 1 रुपयाची कपात ठरावाद्वारे किंवा कोणत्याही कारणास्तव केली जाऊ नये म्हणून हे धरणे आंदोलन प्रामुख्याने आम्ही आज आयोजित केलेले. या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं सभासदांच्या हितासाठी ज्या आम्ही 13 प्रमुख मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या 13 मागण्या उद्याच्या वार्षिक सभेमध्ये सत्ताधारी मंडळानं त्या मागण्यांवर विचार करून त्या मंजूर कराव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर हा कमी झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, चक्रवाढ व्याज पद्धतीनं जे व्याज कर्जाच्या हप्त्यावर आकारलं जातं ते व्याज सुद्धा त्या पद्धतीची व्याज आकारणी तातडीनं बंद झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी म्हणता तर प्रत्येक मासिक सभेचं प्रोसिडिंग तुम्ही शाखेमध्ये लावणार होता हे लावलं नाही. निलंबित कर्मचारी तुम्ही थेट पदोन्नती दिली त्या संदर्भातही काही खुलासा केला नाही आणि अशा 13 मागण्या या संदर्भात कोणताही खुलासा तुम्ही करत नाही आणि पारदर्शी कारभाराचं जे आव्हान आहे हे अत्यंत चुकीचा भ्रष्ट आणि मनमानी कारभार या ठिकाणी चाललेला आहे आणि या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराच्या विरोधात आज संगमनेर तालुक्यातील जवळजवळ 300 ते 400 शिक्षक आज धरणे आंदोलनात बसलेले आहेत आणि त्या सर्वांची एकच मागणी आहे की कायम ठेवीतून कपात करू नये. दुसरी गोष्ट, व्याजदर कमी करावा आणि चक्रवाढ पद्धतीनं हा हप्ता आकारू नये आणि कायम ठेव आणि कर्जाचा व्याजदर यामध्ये 3% फरकानं कारभार करावा आणि जाहीरनाम्यात तुम्ही जे कलमं सांगितलेले 20 या 20 कलमांपैकी एकही कलम 17 महिन्यात हे सत्ताधारी मंडळ पूर्ण करू शकलं नाही. फक्त गोडगोड बोलून आणि भावनिक करून सभासदांच्या पैशाला हात लावण्याचा प्रयत्न हे सभासद आणि हे संचालक मंडळ सत्ताधारी मंडळ करते हा खऱ्या अर्थाने सभासदांच्या बँक खात्यावर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे असं आमचं सर्वांचं मत बनलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या काळात हा प्रकार बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जर यांनी आमच्या कायम ठेवीला हात लावला तर उद्याच्या काळात कोणत्याही संचालकाला मी शाखेमध्ये प्रवेश करू देणार नाही. आंदोलनातून ही गोष्ट नक्कीच यशस्वी होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. मी या ठिकाणी सर्वांचं या धरणे आंदोलनाबद्दल अभिनंदन करतो. या आंदोलनामध्ये सदिच्छा मंडळाचे नेते माधव हसे, कैलास वरपे, संतोष दळे, राजू कुदनर, चंद्रकांत करपे, अण्णा कांदळकर, तानाजी गवळी, गुरुकुल मंडळाचे रामराव देशमुख, शशिकांत आव्हाड, पंके घुले, संदीप मंडलिक, सुखदेव मोहिते, शैलजा रहाणे, सविता धुसाळ, श्रीकांत बिडवे, ज्ञानेश्वर नागरे, मोहन लांडगे, सोमनाथ मदने, द्रष्टाचे नेते गौतम मिसाळ, राजेंद्र कडलक, सुरेखा भालेराव, ऐक्य मंडळाचे रवींद्र अनाप, ज्ञानेश्वर सोनावणे, प्रेमनाथ डोंगरे, सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या धरणे आंदोलनाचं सूत्रसंचालन गुरुकुल मंडळाचे शिक्षक नेते बाळासाहेब जाधव यांनी केलं. सी न्यूज मराठीसाठी सुखदेव गाडेकर, संगमनेर.